सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये पशा हा अशा मामीच्या घरी येतो तेव्हा सरिता पशाला जेऊ घालते तर सरिताच्या आग्रहाखाली पशा हा जेवण करतो आणि बराच वेळ झाला असे बोलून निघू लागतो तेव्हा अंजी पशाला जेवण झाल्यावर लगेच जाण्याची गरज आहे का असे बोलते तर पश्या हा अंजीला भाव न देता निघून जातो तेव्हा अंजी ही पाठीमागे दुकानात ते येते तेव्हा पाशाला बोलते की आपण एक काम करू तिला दुकानात येण्यासाठी कुणाकुणाची संमती आहे ते हातवर करून सांगण्यासाठी बोलते आणि तिला जर जास्त मते मिळाली तर ती दुकानात आणि तो बाहेर जाईल असे अंजी पाशाला सांगते ते ऐकून वैभव ओंकार आणि सूर्य हातवर करतात तेव्हा सगळ्यांनी हात वर केल्याची बघून सूर्याला मोठा धक्का बसतो तर आता आंजी दुकानाची मालक होऊन आंजीने पशाला बाहेर काढले आहे त्यानंतर आंजी ही ओंकारला सामानाची यादी करायला सांगते आणि आजपासून दुकानाच्या सामानाची डिलेवरी ती लोड करणार असल्याचे बोलते त्यासाठी आंजी ही तिचा पदर कमरेला खोचत टेम्पोमध्ये बसते आणि सामानाची डिलिव्हरी देण्यासाठी भन्नाट वेगाने टेम्पो चालवत पशासमोरून निघून जाते तर आता आंजीने दुकानाने टेम्पो आपल्या हातात घेऊन पशाची जबाबदारी काढून घेतली आहे तेव्हा आता अंजी ज्योतीची कशी डिलिव्हरी करून ज्योतीला घराबाहेर काढणार आहे तर आता अंजी ज्योतीला कशी घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा